नमस्कार, मी भरत केसरकर, कोकण सात लाईव्हमध्ये स्वागत आहे. आजच्या क्रीडा या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत तिरुवनंतपुरम केरळ येथे पार पडलेल्या चौथ्या मास्टर राष्ट्रीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवून देणाऱ्या सिंधुदुर्गच्या टीम सोबत आपण चर्चा करणार आहोत. या टीममधले एक महत्वाचे घटक असलेले कुडाळ येथील अनुष्का अजय गावडे आहेत आणि त्यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत, कारण त्यांनी रौप्य पदक 400 मीटर हर्डल्सवर मिळवून दिलेले. आपल्या सोबत अनुष्का गावडे मॅडम आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत कोकण सध्यामध्ये. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या महिला असतील किंवा जे खेळाडू होते 40 वर आहेत, त्यामुळे विशेष कौतुक केलं पाहिजे, कारण 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक ही 7 पदकं मिळवताना ह्या टीमने मोठं काम केलेलं आहे. मॅडम, काय सांगाल, केरळ येथे ही स्पर्धा पडली आणि 400 मीटर 4x400 मध्ये तुम्ही रौप्य पदक मिळवलेलं आहे, कशी कामगिरी केली आणि कशा स्पर्धा होत्या या केरळमध्ये भरलेल्या स्पर्धा? त्याच्यात 29 राज्य हे झालेले सहभागी झालेले होते आणि त्यामध्ये 40 ते 105 गटापर्यंत म्हणजे 105 वयोगटापर्यंत सगळ्या महिला आणि पुरुष खेळायला म्हणजे सहभागी झाल्या होत्या. हा तुमचा सहभाग, यामध्ये सहभाग घेताना सिंधुदुर्गला 2 सुवर्ण पदकं मिळाली, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळालं. तुम्हाला हर्डल्समध्ये जे पदक मिळालं, कसं यश होतं हे, किती जण सहभागी झालेले याच्यामध्ये? हर्डल्समध्ये माझ्या टोटल 4 प्लेअर पहिले हिट झालेल्या आणि त्याच्यानंतर मला ही हर्डल्सची सवय म्हणजे कुडाळ स्कूलला असताना मी पहिली सुरुवात केलेली आणि त्यामध्ये नंतर संत राहुल महाराज कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला असताना पहिलं पदक आणलं, त्याच्यानंतर सेकंड इयरला असताना दुसरं पदक आणलं आणि थर्ड इयरला असताना पहिली चॅम्पियनशिप ट्रॉफी मी युनिव्हर्सिटीला मारली हेप्टॅथलॉन या प्रकारात. आणि त्या हेप्टॅथलॉन प्रकारात 7 गेम असतात, त्याच्यामध्ये हर्डल्स हा प्रकार असतो. 40 वर तुमचं वय आणि अशावेळी केरळला 18 मे ते 22 मेला स्पर्धा झाल्या, याआधी तुम्ही प्रॅक्टिस करत होता या वयामध्ये? या वयामध्ये प्रॅक्टिस म्हणजे फक्त मी सकाळची जाऊन रनिंगची प्रॅक्टिस करायची, हर्डल्सची मला इथे काही सोय नसल्यामुळे हर्डल्सची प्रॅक्टिस माझी नव्हती. तरी पहिला अनुभव असल्यामुळे मी आता या ठिकाणी माझ्या मला आवड असल्यामुळे मी तिकडे गेलेली. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी म्हणजे शालेय जीवनात तुमचं शालेय जीवन कुठे झालं? पहिली ते 7वीपर्यंत शाळा किंवा माध्यमिक शिक्षण कुठे झालं आणि तिथे त्यामध्ये तुम्ही सहभागी होत होता का? माझं पहिली ते 7वी हे शिक्षण पिंगुळी नंबर 1 या शाळेत झालं आणि मी तिकडे खेळ होत नव्हते, पण परंतु 26 जानेवारीला वगैरे आमच्या पिंगुळी तिठ्यावर खेळ व्हायचे, त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळी सहभागी व्हायचे आणि माझा पहिला नंबरच यायचा. आणि त्याच्यानंतर मी कुडाळ हायस्कूलला गेल्यानंतर 8वीपासून 12वीपर्यंत राज्यस्तरीय मालवणला वेंगुर्ल्याला अशा मॅरेथॉन स्पर्धा व्हायच्या, त्या ठिकाणी सहभागी व्हायचे सावंतवाडीला. कुडाळ हायस्कूलमध्ये तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी कुठकुठच्या खेळामध्ये सहभागी व्हायचा आणि काय पदकं मिळवली काय नंबर आलेत का? कुडाळ हायस्कूलमध्ये बरीच झालेले आहेत, म्हणजे 8वीला असताना 9वी 8वी ते 12वीपर्यंत मला राज्यस्तरावर सगळी पदकं मिळाली आहेत रनिंगमध्येच. किती मीटर रनिंगमध्ये? 100 मीटर रनिंग, 200 मीटर रनिंग, 400 मीटर रनिंग, हर्डल्स सगळ्या प्रकारात मी भाग घ्यायचे. त्यानंतर जे महाविद्यालयीन शिक्षण होतं, महाविद्यालयीन शिक्षणात मी मला कोच मिळालेले शरद शिरोडकर बांद्याचे सर, ते कोचिंग करायचे 3 वर्ष आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला म्हणजे आणखी त्या माझी विकास होत गेला त्याच्यात. आता तिरुवनंतपुरम येथे जी स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी तुमची किती जणांची टीम होती, कोच कोण होते आणि कसं काम बघितलं त्याने? या तिरुवनंतपुरम मध्ये आम्ही टोटल 7 जण सहभागी झालेलो, त्यामध्ये आमचे मार्गदर्शक श्री बयाजी बुराण सर होते आमच्या बरोबर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिकडे केरळ मध्ये गेलो. सिलेक्शन असतं की थेट सहभाग होतो? आम्ही त्याच्या अगोदर पुणे इंदापूर मध्ये स्टेट लेवलला खेळलो, त्या ठिकाणी माझा 100 मीटर हर्डल्स मध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि 400 मीटर हर्डल्स मध्ये पण गोल्ड मिळालं मला राज्यस्तरीय, तर त्याच्यानंतर ती निवड होऊन आम्ही केरळला गेलो नॅशनलला. मग नॅशनलला तुम्ही कमलाकर धुरी सर होते, ते मार्गदर्शक होते की स्वतः कमलाकर धुरी स्वतः मार्गदर्शकही होते आणि स्वतः सहभागी झालेले. काय सांगाल, एकंदर तुमचा सहभाग होता, तिथलं वातावरण आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलात, हा कसा अनुभव होता?
त्या ठिकाणी आपण गेलो, त्या ठिकाणी बरेच स्पर्धक अनुभव म्हणजे त्या ठिकाणी 100, 80, 90 वर्षे पुरुष आणि स्त्रिया या आवडीने तिकडे खेळायला आलेल्या, सहभागी झालेल्या तिकडे, म्हणजे वयाचा कुठचा हे ठेव न ठेवता. तुम्ही ह्या हे जेव्हा पदक मिळालं, जेव्हा तुम्ही 400 x 100 जेव्हा तुम्ही धावला हर्डल्स मध्ये, तेव्हा किती मिनिटांमध्ये हे पार केलं आणि एक नंबर जो आहे हे अंतर किती कमी होतं, म्हणजे ते मिळवता आलं असतं का, कशा पद्धतीने कमी पडला? ती माझी प्रॅक्टिस नसल्यामुळे ती जराशी पुढे होती. आणि दुसऱ्या 100 मीटर हर्डल्स मध्ये पण मी रौप्य पदक मिळवणार होते, पण त्या ठिकाणी मध्ये लास्टला फक्त प्रॅक्टिस नसल्यामुळे फेल झाले मी आणि पडले मी, आणि जरा मला इंजुरी झाली दुसऱ्या गेमसाठी, त्यामुळे दुसरं पदक जरा उकलं मला, तेही मला पदक मिळणार होतं 100 मीटर हर्डल्स. माधुरी खराडे मॅडम यांनी 2 सुवर्ण पदक मिळवली आणि कोणी सुवर्ण काय पदक कोणकोणत्या याच्यामध्ये सहभागी झाले होते? दीपक कुंभार याने 400 मीटर रनिंग मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालंय. 400 मीटर नाही, दीपक कुंभार यांना 400 मीटर रनिंग मध्ये सेकंड मिळालाय आणि रिले मध्ये 400 मीटर रिले मध्ये फर्स्ट मिळालंय. आणि खराडे मॅडम यांना पॉवर लिफ्टिंग मध्ये फर्स्ट मिळालाय आणि 300 मीटर हर्डल्स मध्ये थर्ड मिळालाय. खर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 2 सुवर्ण पदक, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक तुम्ही मिळवून दिलेलं आहे. ही जी तुमची कामगिरी आहे खर तर गगनाला गवसणी घालणारी कामगिरी, कारण या वयामध्ये 40 वर, आज तुमचं 44 वय आहे, काय सांगायला संदर्भात हे सगळे अनुभव, कोणी कोणी तुमचं कौतुक केलेलं आहे? सगळ्यांनीच या ठिकाणी आमचं कौतुक केलंय, कारण इतक्या वयानंतर कोणी सहसा इथून बाहेर पडत नाही, पण आम्हाला हौस असल्यामुळे आम्ही इथून जातो तिकडे बाहेर खेळायला. कॉलेज शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा तुम्ही ह्या खेळाचा फायदा नोकरीसाठी किंवा कशासाठी काय करून घेण्याचा प्रयत्न झालाय का तुमच्याकडून? प्रयत्न केलाय मी, पण मला तेवढं हे मिळालं नाही, मला पाडवा नव्हतं ते मागे मला, त्यामुळे त्याचं काही हे झालं नाही. मला घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती लग्नापूर्वी, यानंतर तुमचं अजय गावडेंशी लग्न झालं. तुमच्या ह्या यशामध्ये मिस्टरांचा कसा वाटा आहे, कसं ते सहकार्य करतात तुम्हाला? त्या मिस्टरांनी मला बाहेर खेळायला पाठवलं, त्यामुळेच मी खेळू शकले, त्यांच्याशिवाय मी जाऊ शकले नसते. त्याने जर मला धोको म्हणून सांगितलं असतं तर मी बाहेर गेलेच नसते. नेहमी तुम्ही प्रॅक्टिस करता की डायरेक्टच सहभाग घेतलेला होता? नाही, मी सकाळी 5:30 to 6 MIDC मध्ये प्रॅक्टिस करायला जातो सकाळी 6 रनिंगची. किती किलोमीटर रनिंग करता? साधारण 5 किलोमीटर रनिंग करते डेली. किती ते किती वेळात? 6 to 7. 6 to 7 एक तास मी व्यायाम करते तिकडे. हा हा सगळा प्रकार जो आहे, हा तुम्ही हे मिळवलेलं यश खर तर नोकरीसाठी प्रयत्न झाले नाही केला नाही तुम्ही कधी? ते कसं, मी नोकरी प्रायव्हेट नोकरीला होते मी, त्यामुळे सरकारी नोकरीला प्रयत्न केलेला, पण तेवढा मला हे प्रतिसाद मिळाला नाही. मॅडम हे सगळं करत असताना राजकारणामध्ये पण तुम्ही एकदा प्रयत्न केला पण तू यश आलं नाही, भविष्यात काय विचार आहेत राजकारणामध्ये उतरायचं की खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं? नाही, मला राजकारणाचा तेवढा इंटरेस्ट नाही, मला खेळामध्ये जास्त इंटरेस्ट. अजून कुठच्या ज्या स्पर्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ इच्छिता आणि त्यासाठी प्रयत्न तुमचे चाललेले? मला मॅरेथॉन मध्ये पण भाग घ्यायची इच्छा आहे, म्हणजे भाग घेतेच मी आणि नंबर पण येतो माझा. त्यावेळी घरची परिस्थिती गरीब होती, चपलावर तुम्ही शालेय जीवनात धावलेला आहे मैदानावर, परंतु आता सासरची परिस्थिती चांगली आहे, मिस्टर कसे सपोर्ट करतात, साहित्य सगळं वगैरे देण्यामध्ये कसा त्यांचा सहभाग असतो? होय होय, मिस्टर देतात, मागितल्यावर सगळं देतात मला. या यशामध्ये तुम्ही कोणाकोणाला धन्यवाद करत त्याचे आभार व्यक्त करणार आहात, कोणी कोणी तुम्हाला मदत केली यासाठी? माझी एक खास मैत्रीण आहे रुपाली परब, तिने मला खास मदत केली आहे म्हणजे बाहेर जाण्यासाठी, त्याचबरोबर माझे मिस्टर, माझी आई, त्याशिवाय माझी मुलगी, मुलगीचा जास्त सपोर्ट आहे कारण ती छोटी आहे ना. अडथळा शर्यत जेव्हा पार करायची असते तेव्हा सोपं असतं, स्टेपिंग महत्वाची असते आणि स्टेप घेताना जर चुकली तर फॉल होऊ शकतो, अशा वेळी काय टिप्स देऊ शकाल ज्यात आमच्या माध्यमातून काही खेळाडू बघतायत तुमची मुलाखत, काय टिप्स देऊ शकता? म्हणजे अडथळा शर्यत करताना अडथळा म्हणजे कसा, स्टेपिंग संदर्भात काय नियम्स वगैरे किंवा
काही अनुभव सांगाल का? स्टेपिंग सदर म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टेप घेताना बरोबरच पडली पाहिजे, नाहीतर ते अडकणार ना त्यामध्येच. प्रॅक्टिस केल्याशिवाय ते होणारच नाही अठराशरीयतची. यासाठी स्पाईक वगैरे महत्वाचे? स्पाईक महत्वाचे आहेत त्याच्यासाठी, कारण स्पाईक नाही घातले तर इंजुरी होऊ शकते. हे सगळं करत असताना भविष्यात अजून कुठल्या स्पर्धा लागल्या आणि तुम्ही सहभागी होणार आहात का? आता भविष्यात 16 ते 18 सप्टेंबरला नाशिक येथे स्टेट लेवलच्या स्पर्धा आहेत, त्यासाठी मी आता सहभागी होणार आहे. कुठच्या प्रकारामध्ये? हर्डल्स मध्ये आणि आता लॉंग जम्प मध्ये वगैरे होणार आहे, ट्रिपल जम्प लॉंग जम्प. मॅडम, तुमच्या यशाबद्दल कोकण सातलाईच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या होत्या आपल्यासोबत अनुष्का गावडे. हर्डल्स मध्ये त्यांनी केरळ तिरुवनंतपुरम इथे पार पाडलेल्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना तब्बल रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. सिंधुदुर्गाच्या या 40 वर्षाच्या वर वय असलेल्या सगळ्या, म्हणजे त्याचं वय 44 आहे, 50 आहे, असे स्पर्धक सहभागी झालेले होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक अशी 7 पदकांची जी आहे अशी कमाई करून या टीमने दिलेली पाहायला मिळते. या सगळ्यांचे मास्टर्स गेम असोसिएशनचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अतुल रावराणे असतील, उपाध्यक्ष अनिल हदिवे, असोसिएशनचे सचिव बयाजी बुरान सर यांनी अभिनंदन केलेलं आहे. खरं बघायला या टीम बरोबर मग दीपक कुंभार असेल, अनुष्का गावडे असतील, याशिवाय माधुरी खराडे ज्या सह्याद्री हायस्कूल भडगावच्या शिक्षिका आहेत, या सगळ्या टीमने एक सांघिक कामगिरी करत सिंधुदुर्गाच्या मानामध्ये मोलाचा तुरा रोवलेला आहे. निश्चित यांचं कौतुक करावं थोडं आहे, सर्व स्तरातून त्याचं कौतुक होताना पाहायला मिळतं. अनुष्का अजय गावडे ह्या पूर्वी कुडा हायस्कूलच्या मध्ये होत्या आणि कुडा हायस्कूलमध्ये 8वीपासून 12वीपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धामध्ये नंबर 1 मिळवलेला होता. मग त्या रनिंग असतील किंवा अन्य याच्यामध्ये, यानंतर महाविद्यालय जीवनानंतर त्यांनी रनिंग आणि हर्डल्समध्ये नंबर मिळवला होता. लग्नानंतर त्यांना खरा सपोर्ट केला होता त्यांचे पती अजय गावडे यांनी, आणि खरोखर त्यांनी सपोर्ट केला, सहकार्य केलं, म्हणून त्या नियमित सातत्याने सराव करायच्या. एमआयडीसीवर सकाळी उठून 5 ते 7 किलोमीटर रनिंग करायची काही सोपी गोष्ट नाही, आणि वय वर्ष 44 जरी असलं आणि सातत्याने त्यांच्या सरावामुळे त्यांनी केरळच्या तिरुवनंतपुरम इथल्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक महत्वाचं पदक मिळवून दिलं. निश्चितच त्यांच्या या कामाचं कोकण सातलाईच्या वतीने कौतुक करावं तेवढं सोपं. मी इथेच थांबतोय, तुम्ही बघत राहा फक्त कोकण सातलाई. धन्यवाद.